सह्याद्रीच्या कड्या कपारींनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल आणि झाडे झुडपेही शारतील अशा हर हर महादेव या गगनललकारीने संपूर्ण महाराष्ट्रातील शत्रूंच्या उरात धडकी भरायची. ही गगनभेदी ललकारी ज्यांच्या धमधुमीत निनादत होती तो रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा आधार, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज होय. अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी स्वतंत्र महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगत अवघ्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर स्वराज्याचे तोरण मानणारा हा माझा द्रष्टा राजा. म्हणूनच म्हणावेसे वाटते, विजय सारखी तलवार चालून गेला, निद्र्या छतीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतरा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावरही ज्यांना देवाने झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला. शत्रू कितीही मोठा असला तरी आपण त्याचा पाडाव करू शकतो, स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतो हा आत्मविश्वास ही जिद्द रयतेच्या मनामध्ये निर्माण केली. गनिमी काव्याच्या माध्यमातून शत्रूला पराजित करणे अशी होती त्यांची युद्ध नीती. नमस्कार, मी कल्पकृष्ण देठे आपणा समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्ध नीती या विषयी माझे विचार मांडत आहे. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, त्या महाराष्ट्राच्या आराध्य देवताची, अखिल भारतीयांच्या स्फूर्तिदायी दैवताची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज आठवण आली की अगदी अंगावर शहारे येतात. होय, ज्या राजाचे चरित्र तुम्हा मला प्रत्येक क्षणाला प्रेरणा देते, ज्या राजाचे जीवन कार्य तुम्हा मला जगण्याची दिशा देतात, त्या राजाला डोक्यावर आणि त्याचबरोबर डोक्यात आपण नक्कीच घेणार यात कोणती शंका नाही. ज्यांच्या कीर्तीने शहरले सह्याद्रीचे कडे, उच्चारता शिव शब्द मृत हृदय ही धडधडे, परम कर्तव्य आपले गिरवू शिवरायांचे धडे, माझ्या शोभाच्या पुण्याईने मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे. उत्कृष्ट योद्धा, आदर्श राजा, आदर्श नेता कसा असावा हे शिकवले माझ्या छत्रपती शोभाने. जीवाला जीव देणारे आणि स्वराज्यासाठी जीवन वाहणारे असंख्य मावळ्या तयार करून प्रजेला न्याय देणारा तुझा माझा यांचा त्यांचा आपल्या सर्वांचाच देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. राज्य कारभार कसा करावा, पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे कसे जावे, संघटन कसे असावे, आदर्श नेता कसा असावा यांसारख्या हजारो प्रश्नांची उत्तरे असतील तर त्याला फक्त एकच पर्याय, अभ्याशिव कलाचा, अभ्याशिव कलाचा. होय, माझ्या राजाच्या नावातच एक इतिहास आहे. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे ज्याप्रमाणे शिकलं वाचलं त्याप्रमाणे जीवन जगायला शिका. स्वराज्यामध्ये होत असणारे अन्याय अत्याचार, एकीकडून मोगल बादशाह तर दुसरीकडून आदिलशहा यांच्यामुळे सामान्य जनतेला पायदळी तुडवले जात होते, अहंकार माजला होता, गरिबांचे शोषण तर ज्यांच्या हातावरचे पोट आहे अशा कारागिरांची अवस्था ही जनावरापेक्षा वाईट झाली होती, अशा लोकांना संघटित केले, संघर्षाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींनी 1645 मध्ये रायरीच्या दऱ्याखोऱ्यात 2 ते 3 हजार सैनिकांना एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. लहानपणापासूनच काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या शिवछत्रपतींनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याची मूर्तमेढ रवण्याचे काम केले, वेगवेगळ्या समाजातील लोकांना संघटित केले, जातपात न मानता सैनिकांना एकत्र केले, सर्वांना समान वागणूक दिली, न्याय देताना कोणत्याही सामान्य माणसावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली, स्वराज्यामध्ये बाधा असणाऱ्या घटकांना व व्यक्तींना वेळीच कठोर शासन केले अशी होती त्यांची युद्ध नीती. धार्मिक एकात्मता निर्माण झाली पाहिजे, सत्ता धर्मांधता आणि धार्मिक मतभेद निर्माण करून स्वार्थी लोकांना आमिषे दाखवून समाजाचे विघटन करण्याचे काही लोक काम करत होते. काळाची पावले ओळखून या सर्व चाली रीती रूढी परंपरा शिवरायांनी बंद केल्या आणि नवीन आचार विचारांच्या संकल्पना जनतेसमोर मांडल्या.
युद्धाच्या वेळी एखाद्या हिंदू सैनिकाला जर कुराणाची प्रत आढळली तर ती मानाने मुस्लिम बांधवांकडे नेऊन द्या आणि तिची पूजा करण्यास सांगा असे सांगणारे एकता सहिष्णुता जपणारे आणि आपण सर्वजण एक आहोत असा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणूनच ते प्रवर्तक होते, अशी होती त्यांची युद्धनीती। पण आज सत्तेसाठी एकमेकांची डोकी फोडणारी नेते मंडळी पाहिली, आज सत्तेसाठी समाजाला धर्माधर्मात प्रांत प्रांतात जाती जातीत वाटणारी नेते मंडळी पाहिली की मनात प्रश्न पडतो, संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी घालून कधीही स्वतःला राजा म्हणून घेतले नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच का तो महाराष्ट्र। कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा छत्रपती समोर उभी केली तेव्हा छत्रपती म्हणाले, स्त्रियांच्या माते समान आहे, तो जरी शत्रू असला तरी शत्रूची मुलगी आपलीच मुलगी आहे, पर स्त्रीला मान देणारे, तिचा आदर दाखणारे आणि तिला साडी चोळी देऊन तिची पाठवण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांनी कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ दिला नाही। पण आज स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या यांसारख्या सतत घडणाऱ्या घटना पाहिल्यावर मनात प्रश्न पडतो, स्त्री दाक्षिण्य गुण असणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांचा हाच का तो महाराष्ट्र। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे शासनकर्ते पाहिल्यावर मनात प्रश्न पडतो, सदैव शेतकऱ्यांना सुखात ठेवणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांचा हाच का तो महाराष्ट्र। प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांकडून प्रत्येकाने आदर्श नक्कीच घेतला पाहिजे। फक्त शिवजयंती आल्यावरच त्यांचा जय जयकार करण्यापेक्षा आयुष्यातील प्रत्येक क्षण शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यतीत केला पाहिजे। खरे शिवभक्त तेव्हा शोभल जेव्हा शिवरायांना अपेक्षित असे वागाल, शिवरायांच्या स्वराज्याचे पावित्र्य जपाल आणि शिवरायांचे विचार मस्तकात पेराल। चला तर मग येऊया सगळे एकत्र, लढू भ्रष्टाचाराशी, लढू आतंकवादाशी, लढू गरिबीशी आणि रुजू स्वराज्यातील स्वराज्य। केवळ 50 वर्ष जीवन जगून 50,000 पिढ्यांना स्फूर्ती देण्याचे काम करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करून जाता जाता एवढंच म्हणेन, काय बोलावे या पामराने शुभांच्या शौर्याप्रती, काय बोलावे या पामराने शुभांच्या युद्धनीती विषयी। जगती शोभून दिसे राजा अवघ्या जगाचा छत्रपती, जगती शोभून दिसे राजा अवघ्या जगाचा छत्रपती। स्थापून हिंदवी स्वराज्य त्यांनी शौर्याची लिहिली इतिहास गाथा, स्थापून हिंदवी स्वराज्य त्यांनी शौर्याची लिहिली इतिहास गाथा। धन्य आपले शिव छत्रपती चरणी त्यांच्या ठेवितो माता, धन्य आपले शिव छत्रपती चरणी त्यांच्या ठेवितो माता। एवढे बोलून मी ते थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।